नमस्कार, कसे आहात सर्व? माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी माझी जी लाईफ स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायला सुरू केलं आहे, तर त्याचे ऑलरेडी 3 पार्ट झालेले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा. तर आजचा मी जो भाग सुरू करणार आहे, मी विचार करत होती की या भागातच मी एंड करू, पण बघू, समजा तेवढ्या वेळेमध्ये झालं कवरअप सगळं, कारण एवढं मोठं आयुष्य आहे, ते एवढ्या भागात संपूर्ण म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मिस होऊन जातात. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नाही, छोट्या छोट्या गोष्टी क्लिअरली नाही सांगता येत. तर विचार करते, बघू, समजा झालं कम्प्लीट त्यामध्ये, तर ह्यामध्येच कम्प्लीट करेन किंवा आणखीन एक भाग होईल याचा. तर हा जो भाग असणार आहे आता पुढचा, ज्यांनी आत्तापर्यंत ऐकलं नसेल ना, तर आधीच्या नक्की ऐका, नाही तर पुढचं तुम्हाला काहीच कळणार नाही. तर आता हा जो पुढचा भाग आहे ना, हा खरंच माझ्या आयुष्यातला खूप कठीण काळ होता, खूप खडतर प्रवास म्हणतात ना तो होता. पण कसं आहे ना, आयुष्यात आपल्याला जेव्हा असे दिवस दिसतात, जेव्हा असे दिवस फेस करायला लागतात, तेव्हाच आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळते, किंवा तेव्हाच आपल्याला कळतं की कुठे होतो आणि काय आता कुठे आहोत आणि काय केलं आपण. पण त्यासाठी त्या दिवसांना फेस करणं खूप महत्त्वाचं असतं. तर जेव्हा म्हणजे माझं, मी सांगितलं की माझं TY झालं, त्यानंतर आम्ही दोघांनी जॉब जॉईन केला आणि जॉब करतच होतो. तर 2005 माझं TY कम्प्लीट झालं, म्हणजे माझं BCOM कम्प्लीट झालं. आणि त्यानंतर एक दोन वर्ष असं चालू होतं, रेग्युलरमध्येच आमचं बोलणं चालणं पूर्ण म्हणजे कमीच होतं, भरपूर प्रमाणात कमी होतं. आणि नंतर मग परत त्यांनी एकदा फोन केला मला आणि आमचं असं बोलणं वगैरे झालं व्यवस्थित. त्यानंतर 2006 बघा, आपला हा आला होता, पूर आला होता सगळीकडे, म्हणजे पाऊस खूप जोरात होता 2006. तर तेव्हा त्यांनी मला कॉल केला होता. मी अडकली होती, माझं ऑफिस लोअरपरेला होतं आणि लोअरपरेला खूप पाणी भरलं होतं पूर्ण. तर मी जवळपास 3 दिवस मी घराच्या बाहेर होती आणि तेव्हा फोन नव्हता, काहीच नव्हतं ऑप्शन माझ्याकडे. आणि हे लकीली घरी होते तेव्हा, पण घरी असून पण काय उपयोग, मी कुठे कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती किंवा घरी पण माझ्या कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती. हा प्रसंग असंच मी तुम्हाला सांगते की तुम्हाला पण सर्वांना आठवण येईल त्यावेळेची. तर मी कसं त्याच्यातून बाहेर निघाली, तर आमच्या ऑफिसमध्ये लिटरली जे टायटॅनिकमध्ये कसं बल्बमधून म्हणजे लाईट्समधून पाणी येत होतं, तसं पाणी येत होतं ऑफिसमधून आणि पूर्ण ऑफिस असं तुडुंब भरलं होतं. मग तिथे माझी एक मैत्रीण जवळ राहत होती, तिथे जे रेल्वे क्वार्टर्स काय आहेत, त्यांचे कसले क्वार्टर्स आहेत, तर तिथे राहत होते ती, तिच्या घरचे. तर मग तिने आम्हाला सगळ्यांना घरी घेऊन गेली तिथे. मग त्यांच्या घरी एक रात्र थांबलो आम्ही, म्हणजे 4-5 मैत्रिणी होतो ज्या लांब राहणाऱ्या होतो, तर त्या एक रात्र थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघालो, चालत प्रवास सुरू झाला. आणि तर मला वाटतं ती नाही, मी फोन नाहीच केला कारण ऑप्शनच नव्हतं फोनचं काहीच. आणि मग तिथून आम्ही चालत निघालो, चालत आम्ही दादरपर्यंत आलो. मग दादरला दुसरी एक मैत्रीण होती, तिच्या कोणी ओळखीचे होते, कारण दादरपासून परत ट्रेन बंदच होत्या, दुसऱ्या दिवशी ट्रेन चालू होणार होत्या. तर मग तिथून तिच्या नातेवाईकांच्या घरी गेलो. कधी कोणाशी ओळख नाही, पाळख नाही, एवढं एम्बॅरेसिंग वाटत होतं ना ॲक्च्युली, की असं कोणाकडे जाऊन राहणं, खाणं पिणं वेगळंच काहीतरी वाटत होतं. आणि पैसेही नव्हते जवळ, असं नाही की काही घेतलंय खाल्लंय, कारण मी कसं करायची, पप्पा मला रोज 10 रुपयेच द्यायचे आणि तेव्हा नंतर द्यायचे थोडेफार, पण कधी माझ्याकडे जास्त मी पैसे ठेवायचेच नाही, जाण्यायेण्या इतपतच पैसे असायचे. आणि पगारातले कधी काढायचे कधी माहिती नव्हते, काहीच माहिती नव्हतं, तर त्याच्यामुळे पैसे नव्हतेच जवळपास माझ्याकडे. आणि मग त्यांच्या घरी त्या दिवशी राहिलो, त्या रात्री, म्हणजे तो पूर्ण दिवस त्यांच्याकडे राहिलो. मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मग सकाळी माहीत पडलं की ट्रेन सुरू झाल्यात. मग आम्ही तिथून दादर स्टेशनला आलो. मग तिथून ट्रेन एवढी तुडुंब गर्दी होती ना, कारण सगळेच अडकलेले होते, ज्या अडकलेले होते त्यांना जाण्याची सगळ्यांना इच्छाच होती भरपूर, ते सगळे अडकलेले होते. एवढी गर्दी होती म्हणजे एकदम मरणाची गर्दी होती. मग चढलो कसं तसं त्याच्यामध्ये आणि त्या दोघी होत्या त्या कुर्ल्याला उतरल्या, कारण त्या कुर्ल्याला राहत होत्या आणि त्याच्या पुढे कोणच नाही माझ्यासोबत. मग ती ट्रेन ठाण्यापर्यंत झाली फक्त, आणि ठाण्याच्या पुढे परत सगळं बंद होतं.
तर मग मी ठाण्याला उतरली प्लॅटफॉर्मला, मी जवळपास 11 वाजता काहीतरी उतरली असेल, सकाळी ट्रेन भेटलेली आम्हाला, 11 वाजता ठाण्याला आली ती ट्रेन. आणि ठाणा प्लॅटफॉर्मला आली आणि ठाणा प्लॅटफॉर्मला मी बाहेर आली बघायला की काय ऑप्शन आहे का इथून कल्याणला जायला वगैरे किंवा डोंबिवलीपर्यंत जायला ॲटलीस्ट. तर रिक्षावाल्याला टॅक्सीवाल्यांना विचारलं बाहेर येऊन, तर सगळे खूपच पैसे सांगायला लागले, 1000 रुपये, कोण सांगते 500 रुपये, माझ्याकडे तर 100 रुपये पण खिशात नव्हते. तर अशी अवस्था झाली, खायचे पण वांदे होते, खाऊ तरी काय, पैसेच नव्हते जवळपास. तर मैत्रिणी होत्या कुर्ल्यापर्यंत, तोपर्यंत बरं वाटत होतं, पण नंतर पुढे जसं एकटं पडलं ना तसं खूपच टेन्शन यायला लागलं, कारण ट्रेन कधी पोचेल काय, आणि कोणालाच कॉन्टॅक्ट नाही, मोबाईल नव्हता तर कोणाला कॉन्टॅक्ट करायला होत नव्हता, काहीच ऑप्शन नव्हतं. तर मग ठाण्याला उतरली, मग जवळपास 11-12 वाजले असतील, मग विचार केला आता काय करू, कारण बाहेर मला काही जायचं तिथून काही ऑप्शनच नाही आहे. मग बघितलं तर भरपूर जणं चालत जात होते, तर मग म्हटलं आता दिवस आहे, संध्याकाळ झाली तर मी काय करणार. तर मग चालू पदयात्रा चालू केली तिथून ठाण्यावरून, आणि मग मध्ये मध्ये लोक तरी भरपूर बिस्किटचे पुढे देत होते, पाणी प्यायला देत होते, खूप लोकांनी तेव्हा मदत केली सर्वांना. तर तिथून मग चालत निघाली, पूर्ण मधला जो ब्रिज आहे ना ठाणा आणि म्हणजे ह्याच्या डोंबिवलीच्या मध्ये कळवाच्या का मध्ये ब्रिज आहे, तर तो पूर्ण धसला होता, खाली काहीच नव्हतं त्याच्या, ते फक्त वरती अशी जी पटरी होती ना ट्रॅक, त्याच्यावरून जायचं होतं. तर असं मग काही विचारच नाही केला, डोक्यात फक्त पोचायचं आहे, बस घरी पोचायचं आहे, हाच विचार डोक्यामध्ये होता. आणि मग तिथून चालत सुरू केली पदयात्रा, आणि कोणच नव्हतं ना ओळखीचं ना पाळखीचं, कोणच बरोबर नव्हतं, लोक चालत होते त्यांच्यासोबत सोबत चालत होती. तर असं करत करत मी 11-12 वाजता काहीतरी चालायला सुरू केलं असेल, मी संध्याकाळी 5-5:30 वाजता मी डोंबिवलीला पोचली, डोंबिवलीला पोचली चालत. आणि मग डोंबिवलीवरून मग तिथून रिक्षा मला माहिती होती, कारण माझा क्लास होता ना डोंबिवलीला, तर तिथून रिक्षा मिळायच्या. पाय एवढे थकले होते ना की अजिबात पुढे चालायची काहीच ताकदच नव्हती पायामध्ये, आणि मेन म्हणजे काही खाल्लंही नव्हतं तसं, पैसे नव्हते जवळ काय. तर मग डोंबिवलीला उतरली, ईस्टला आली डोंबिवलीला, आणि मग तिथून रिक्षा पकडली, रिक्षा पकडली आणि तिथून मग घरी यायला निघाली. घरी यायला निघाली तर मध्येच म्हणजे अर्ध्या रस्त्यात आलो पुढे, आणि सगळे ओरडायला लागले की डॅम फुटला, डॅम फुटला, बदलापूरचा डॅम फुटला. अरे देवा, मग असं वाटलं अरे कशाला आली मी, परत जायला पाहिजेत, कारण लोक लिटरली बॅगा वगैरे घेऊन पळत होते एवढं, म्हणजे ती एक अफवाच पसरवली होती कोणीतरी, पण लोक पळत होते. तर मग म्हटलं जाऊ दे आता, जे होईल ते होईल, घरच्यांसोबत होईल. आणि मग आली घरी, घरी आली तर आई वगैरे आजी होती तेव्हा माझी घरी, आईने जेव्हा बघितलं ना, आई अशी रडायला लागली की म्हणजे माणूस मेलेला माणूस जसा काय परत येतो ना घरी, तशी आई वगैरे आजी रडायला लागले. पण तो खरंच मी सांगते ना, माझ्या आयुष्यातला तो खूप म्हणजे एकदम कठीण प्रसंग होता, की एकटं आपण कसं काय सर्व्हाइव्ह करू शकतो, पण ह्या गोष्टींमधून पण खूप काही शिकण्यासारखं होतं, आणि आपल्याला आतून एक स्ट्रॉंग बनवतात ह्या ज्या संकट येतात ना जेव्हा आपल्याला, तेव्हा आपण आतून खूप स्ट्रॉंग बनत जातो. तर असा हा एक प्रसंग होता. मग त्यानंतर परत आमचं बोलणं चालणं सुरू झालं मध्ये, आणि नंतर मग काय झालं की आम्ही ठरवलं होतं की आता आपण शांत राहायचं, आता आपण काही जास्त भेटायचं नाही, बोलायचं नाही, घरी माहीत पडेल वगैरे अशा काहीच गोष्टी करायच्या नाहीत, आणि आपलं आपलं जॉबवर कॉन्सन्ट्रेट करायचं, जेव्हा आपण व्यवस्थित अर्निंग करायला लागू तेव्हा आपण घरी सांगून देऊ. तर त्यानंतर असं व्हायचं की घरच्यांना टेन्शन होतंच, असं वाट आईला वगैरे असं वाटायचं की लवकर हिचं लग्न करून दिलं तर म्हणजे टेन्शन कमी होईल आमचं पण. तर त्यांचं मुलगा बघणं सुरू झालं, मग इथे नाव टाका, तिथे नाव टाका, रजिस्टर करा वगैरे सगळं त्यांचं प्रोसिजर चालू झालेलं, इथे तिथे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. तर माझ्या मनात तर नाहीच होतं ना, तर मग मी काही मुलगा दाखवला तर माझं म्हणजे तोंड हे असायचं, मी कधी त्याच्यामध्ये उत्साह दाखवायचेच नाही की मला बघायचं आहे किंवा काय. तर त्याच्यावरून त्यांना असं वाटायचं की हिच्या मनात अजूनही त्याच गोष्टी आहेत, अजूनही तिथेच अडून राहिलेली आहे, असं त्यांना लगेच कळून जायचं. तर मग आईने मग नंतर तरी पण मग काय 1-2 मुलांना घरी बोलवलं सुद्धा बघायला वगैरे, तर मग तेव्हा मग ते खूप जास्तच व्हायला लागलं. मग मी ह्यांना म्हटलं की नको, मला असं त्यांना कुठल्या गोष्टीत फसवायचं नाही आहे,
किंवा अंधारात ठेवायचं नाही आहे. तर मग नंतर ह्यांनी सांग म्हणजे घरी मी सांगून दिलं की मला असं करायचं नाही आहे, मला मी ज्या मुलासोबत ठरवलं मी त्याच्यासोबतच करणार, मला तुम्ही नाही तर मला लग्नच नाही करायचं आहे. हा माझा एक म्हणजे त्याच्यातून बोलतात ना, आता काहीतरी तोडगा काढायचा ना, ह्यांना दुखवायचं ना त्यांना दुखवायचं, तर काय तोडगा काढायचा. तर मग मी त्यांना तसंच म्हणाले की मला लग्नच नाही करायचं आहे. मग घरचे विचारू लागले असं का बोलतेस, लग्नच का नाही करायचं आहे, मग काय आहे तुझ्या मनात वगैरे असं तसं. तर मग मी काय सांगू आता, सांगायचं तर मग परत तिथून पण बोंबा असायच्या. तर मग मी म्हटलं की नाही, मला लग्नच नाही करायचं आहे, मला जॉब करायचं आहे बस. तर मग ते त्यांना कळून चुकलं की ही काहीतरी हिचं आहे याच्यामध्ये. तर मग नंतर मग आईने एक दोनदा मग मुलांना एकदा एक मुलगा घरी आलेला बघायला. तर मग मी नंतर ह्यांना सांगितलं की असं असं ह्यांचं चाललं आहे, जमवतील पण आणि लग्न पण करून देतील. तर मग नंतर त्यांनी मग एक डिसिजन घेतला आणि तो पण खूप म्हणजे सडन डिसिजन झाला. अचानक त्यांनी अचानक मला फोन केला. त्यांना पण दोन तीन दिवस आधीच मित्र ते एक दोन जण मिळाले. त्यांचे जे मित्र होते ते कधीच भेटीगाठी होत नव्हत्या, ते अचानक भेटले. त्यांनी त्यांना सांगितलं की असं असं रजिस्टर कर आणि तू सगळं करून टाक, नंतर हो बघू काय होईल ते. तर ते कसं असतं की आपण एकटं जेव्हा असतो ना तेव्हा आपल्याला आपल्या डोक्यात ह्या सगळ्या आयडिया नसतात आणि आपल्याला हे सगळं सुचत नाही, पण कोणी सांगितलं, कोणी आपल्याला त्याच्यावर सजेशन्स दिले तर मग आपण त्याच्यावर काम करतो. आणि त्यावेळी कसं असतं की आपलं डोकं कामच नसतं करत, कोण काय सांगत असतं आपण तेच जास्त ऐकत असतो आणि आपल्याला जो सपोर्ट करेल आपण त्याचंच जास्त ऐकत असतो. तर मग तसंच झालं, त्यांनी त्यांच्या मित्रांनी वगैरे जाऊन वाटतं रजिस्टर केलं ठाण्याला. आणि त्यानंतर मग मला त्यांनी कॉल केला की आदल्या दिवशी त्यांनी मला कॉल केला की मी असं असं नाव रजिस्टर केलं आहे, तर उद्याच्या उद्या आपल्याला करायचं आहे, तर तू काय कर, तुझं काय म्हणणं आहे. तर हे सगळं मी ह्याही स्टोरी मी तुम्हाला फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितले की मी त्यांना काय सांगितलं किंवा काय झालं. तर त्याच्यानंतर मी निघाली घरातून. घरातून तर निघाली पण नंतर पुढे गेल्यावर कसं असतं की जेव्हा अशा प्रकारे आपण लग्न करतो, आता त्यांचे दोन तीन मित्र होते त्यावेळेला आमच्यासोबत, सगळ्यात जास्त म्हणजे बोलतात ना की अशा वेळेला जेव्हा देव आपल्यासोबत उभा राहतो, देवासारखी जी माणसं आपल्यासोबत उभी राहतात आणि ती माणसं त्यावेळेपुरतीच आपल्यासोबत असतात आणि नंतर त्यांचं काहीच हे रिलेव्हन्स नसतो, म्हणजे ते एक प्रकारे देवच पाठवतो त्यांना आपल्या मदतीसाठी, असंच मला वाटतं. आणि माझ्या आयुष्यात तर खरं त्यांचा रोल तसाच आहे. त्यावेळी जर त्यांनी मला ती मदत केली नसती तर कदाचित आम्ही हे करू शकलो नसतो, म्हणजे लग्न करू शकलो नसतो आणि आज इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आमच्या दोघांचं डोकं एवढं स्ट्रॉंग नव्हतं की आम्ही स्वतः हा डिसिजन एवढा मोठा घेऊ शकू. आणि विदाऊट मदत ह्या गोष्टी कधीच होत नाहीत सक्सेसफुल. तर त्यांचं खरंच मी त्यांची जन्मभर ऋणी आहे आणि जन्मभर त्यांची आभारी आहे की त्यांनी त्यावेळेला आम्हाला ती मदत केली होती. तर त्यावेळी ह्यांची एक मैत्रीण आहे गीता आणि तिचे मिस्टर आहेत नितीन म्हणून, तर हे दोघं कपल्स होते. आणि नितीन त्रिभुवन म्हणून ह्यांचा मित्र आहे, सचिन पगारे म्हणून ह्यांचा मित्र आहे आणि त्यावेळी त्यांचा एक मित्र होता बिनू म्हणून, तर तो आता इथे नाही आहे, तो आउट ऑफ इंडिया आहे. तर त्याने पण त्यावेळेला खूप मॉरल सपोर्ट केला होता आम्हाला सर्वांनीच. तर मग मी घरातून निघाली, त्यांनी मित्राला सांगितलं होतं, तो रिक्षा घेऊन आला होता तिथे. आणि तिथून मग आम्ही पहिले त्यांच्या घरी गेलो, जे नितीन आणि गीता राहत होते आमच्या एरियामध्येच राहत होते, तर तिथे गेलो त्यांच्या घरी. तिथून मग आम्ही संध्याकाळी उद्या लग्न करायचं आहे तर लग्न असंच थोडी करणार, लग्नासाठी काहीतरी गोष्टी लागतीलच ना. तर मग तिथून आम्ही संध्याकाळी डोंबिवलीला गेलो पहिले. तर डोंबिवलीला मग मी साडी घेतली, त्यानंतर मंगळसूत्र घेतलं. मंगळसूत्र सोन्याचं नाही घेतलं, साधंच बेंटेक्सचं, ते अजूनही माझ्याकडे आहे ती साडी, अजूनही माझ्याकडे. त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी मी घेतल्या भले खोट्या असू देत पण त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी आणि त्या अजूनही मी तशाच जपून ठेवल्या आहेत. तर मग ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या, पायातले ते घेतले, असं काही काही दोन तीन गोष्टी घेतल्या, बांगड्या घेतल्या जे लागतं ते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी साडीवरती ब्लाऊज पण तिचाच होता एखादा शिवलेला, तोच ब्लाऊज मी घातला. आणि साडी साधीच घेतलेली, खूप महागातली साडी नव्हती घेतली कारण काही पैशांचं काहीच पैसेच नव्हते तेवढे. तर मग असं सगळ्या ह्या गोष्टी घेतल्या. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता तिथे अपॉइंटमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं लग्नासाठी. मग आम्ही गेलो सकाळी आणि तिथे लग्न केलं. गुरुवारचाच दिवस होता तो, म्हणजे आम्ही काहीही असं ठरवलं नव्हतं की आपल्याला गुरुवारी करायचं आहे किंवा काय करायचं आहे, नाहीच आहे. तो गुरुवारचाच दिवस होता लग्नाचा आमचा, 1 मार्च तारीख होती ती.
29 तारखेला मी निघाली होती घरातून, 28 का 29 फेब्रुवारी, आणि 1 मार्चला आम्ही लग्न केलं. तर लग्न जर तुम्ही बघाल ना, ते फोटोजमध्ये तर तुम्ही बघितलं असेल, माझ्या चेहऱ्यावर कुठेही स्माईल नव्हती ना त्यांच्या चेहऱ्यावर कुठे स्माईल होती. आम्ही लग्न तर करत होतो पण आतून कोणालाच खुशी होत नव्हती त्या गोष्टींची, कारण माहिती होतं की घरच्यांवर काय परिणाम होणार आहे या गोष्टींचा, किंवा घरच्यांना किती मानसिक त्रास सहन करावे लागणार आहे. तर असं म्हणजे होतं, पण एक मनात ना एक गोष्ट होती की आज मी करते ना, तर आज मी ह्या व्यक्ती ही व्यक्ती मला मिळेल आणि पुढे जाऊन मी माझ्या आईवडिलांना पण मिळवेन, म्हणजेच आज वागणुकीने किंवा काही गोष्टी करून किंवा त्यांना मनवेन. पण जर आज मी ह्या व्यक्तीला सोडलं आणि आज मी दुसऱ्या व्यक्तीसोबत केलं, तर पुढे आयुष्यभर मला त्या म्हणजे ही व्यक्ती मला आयुष्यभर कधीच मिळणार नाही. तर असं विचार माझ्या डोक्यात होता आणि त्या विचाराने मी एवढा स्ट्रॉंग निर्णय घेतला. खरंच म्हणजे हा निर्णय घेणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण खूप हिंमत लागते या सगळ्या गोष्टी करायला पहिले म्हणजे. तर आणि कसं असतं की अशा वेळी समजा बाकीच्या जे तुमच्यासोबत इन्वॉल्ड आहेत, लिगली पण ह्या गोष्टींमध्ये खूप हे असतात, प्रॉब्लेम्स असतात. आणि बाकी कसं, आम्ही पहिले कोर्टात गेलो, कोर्टात रीतसर ॲफिडेव्हिट करून घेतले सगळ्यांनी की उद्या जाऊन समजा घरच्यांनी पोलीस केस केली किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट केले, तर मुलगी समजा सडनली नाही म्हणाली की मी नाही, माझं इच्छा नव्हती किंवा मी येणार नव्हती, ह्यांनी जबरदस्ती मला आणलं, असं जर काही तिने स्टेटमेंट दिलं, तर ज्यांनी आणलंय त्यांची पूर्ण वाट लागून जाते तिथे. तर असे काही प्रकार होते, म्हणून मला हे लोक मुद्दाहून मी एवढ्या टेन्समध्ये होते तरी हे मस्करी करत होते की हा तू पलटू नकोस, हा तू आली आहे स्वतःहून, नंतर मग असं बोलू नकोस की आम्ही जबरदस्ती आणलं तुला असं तसं. पण मी खरं सांगू, मी त्या ह्याच्यामध्येच नव्हती, माझ्या डोक्यात काहीच चालू नव्हतं. असं काहीतरी ब्लँक सिच्युएशन असते ना माणसाची, तशी सिच्युएशन होती माझी त्यावेळेला, की माझ्या आयुष्यातला एवढा महत्त्वाचा क्षण होता, एवढा महत्त्वाचा प्रसंग होता, पण माझे जे महत्त्वाचे लोक आहेत ते त्यावेळेला नाही आहेत, आनंदात नाही होतं ही गोष्ट कुठलीच, असं डोक्यात एक खूप टेन्शन होतं, खूप बॉदरेशन होतं. पण काय करणार, जे आपल्याला काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टी गमवायला लागतात, तर तसंच हा प्रकार होता काहीतरी. तर लग्न तर केलं, त्यानंतर एक प्रोसिजर असते की जेव्हा आपण अशा प्रकारे कोर्ट मॅरेज, किंवा आम्ही वैदिक पद्धतीने केलं आणि कोर्ट मॅरेजही केलं, दोन्ही पद्धतीने केलं, तर मग नंतर आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागतं आणि पोलिसांना सांगावं लागतं की आम्ही अशा प्रकारे आमच्या मनाने लग्न केलं आहे. आणि त्यानंतर पोलीस दोन्ही घरातल्या लोकांना बोलवतात फोन करून तिथे आणि सांगतात की असं असं तुमचे मुलं इथे आलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न केलेलं आहे. तर आमच्या दोघांच्याही घरी फोन केलेला, तर माझे आई वडील तर त्या कंडिशनमध्येच नव्हते की एवढं सगळं म्हणजे ऐकू शकतील, त्यांना तर शॉकच बसला असेल त्यावेळेला. आणि ह्याच्या घरीसुद्धा तीच कंडिशन होती, तर त्याच्यामुळे मग कोणीच आलं नाही, बोलवलं होतं ते. आणि आम्हाला ते अपेक्षितच होतं की नाहीच कोणी येणार इथे, आणि ते येऊन तरी काय बोलले असते आणि काय सांगितलं असतं ना, आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे फेस करू शकलो असतो ना ते आम्हाला चांगल्या प्रकारे फेस करू शकले असते. तर अशी खूप कठीण कंडिशन होती त्यावेळेची. तर त्यांनीच आम्हाला सहारा दिला, नितीन आणि गीता ह्यांच्या घरीच आम्ही 1-2 दिवस राहिलो आणि मोठ्या भावाबहिणीप्रमाणेच त्यांनी आम्हाला हे केलं, कारण त्यावेळेला जर त्यांनी तो सपोर्ट दिला नसताना तर आम्ही काहीच करू शकलो नसतो, कुठे गेलो असतो आम्ही, एका दिवसात काय काय उभं केलं असतं. आणि पैशाचा पण प्रॉब्लेम होता, असं नव्हतं की पैसे होते हातात सगळ्या गोष्टी होत्या असं काहीच नव्हतं. तर मग आता काय करायचं, लग्न तर केलं, आता राहायचं कुठे, आता काय आयुष्यभर ह्यांच्या घरी राहायचं. तर मग ह्यांचा एक मित्र आहे सचिन पगारे म्हणून, त्यावेळी त्यांनी ह्यांना मदत केली, पैशाची मदत केली त्याने, आणि मग आम्ही कल्याण वेस्टला भाड्याने घर घेतलं. त्यावेळेला घर तर म्हणजे एकदमच हे होतं, अवस्थाच बेकार होती घराची, पण त्यावेळेला त्या गोष्टी मिळणं पण खूप महत्त्वाचं वाटत होतं आम्हाला. तर घर भाड्याने घर घेतलं, मग तिथे सामान पण काहीच नव्हतं आमच्याकडे, म्हणजे असं शून्य होतो आम्ही एकदम दोघं पण, काहीच सामान नव्हतं. मग त्यानेच पैसे दिले होते, त्याच्यातून ज्या बेसिक गोष्टी असतात, काय काय गादी किंवा काय अशा काय काय बेसिक गोष्टी त्याने, रेंट म्हणजे रेंट जे आता कसं गॅस घ्यायला प्रॉपर गोष्टी लागतात, तर तेव्हा त्याने जे रेंटचं हे होतं ॲग्रीमेंट होतं, तर त्याच्यावरती आम्हाला गॅस मिळवून देत होता, गॅस मिळवून दिला होता. पण तो गॅस यायला 10-15 दिवस गेले जवळपास. आणि आजची स्टोरी थोडीशी मोठी होते, पण हा एक फेज आहे, तो मी कम्प्लीट करते, मग बाकीचं मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला शेअर करेन. तर तेव्हा
जेव्हा शिफ्ट केलं तेव्हा घरात काहीच नव्हतं, आणि मी सांगते ना की देव प्रत्येक प्रत्येक पावलावर आमच्यासाठी उभा होता. तर तिथले जे घरमालक होते तर त्यांच्या मुलीसोबतही असंच काहीतरी झालं होतं कदाचित, तर त्यांना एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर होता माझ्याविषयी. तर त्यांनी आम्हाला फॅन त्यांचे तसेच्या तसे ठेवले, पडदे ठेवले होते, म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना काय काय ते त्यांनी तसंच ठेवलं होतं. तर मग त्याच्यामुळे आम्हाला ती खूप मदत झाली. पण मग नंतर काय व्हायचं की सामान नाही, काहीच सामान नाही, काय बनवायचं घरात, काय करायचं. तर लिटरली आम्ही 10 ते 15 दिवस सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेरच करायला लागलो, कारण घरात गॅसच नव्हता, कशावर बनवणार. आणि माझी कंडिशन एवढी खराब झालेली ना त्यावेळेला, कारण मला ऑलरेडी स्टोनचा त्रास होता, आणि बाहेरचं खाल्लं ना, बाहेरचं 2 दिवस जरी कंटिन्यू खाल्लं तरी मला स्टोनचा त्रास लगेच व्हायचा. तर ते एवढं कंटिन्यू बाहेरचं खाऊन खाऊन आहे ना मला खूप प्रचंड त्रास झाला होता स्टोनचा त्यावेळेला. तर आम्ही त्या दरम्यान काय करायचो, जे हे 10-15 दिवस होते ना त्याच्यात काय करायचो, मग आम्ही रोज जायचो ऑफिसमधून यायचो, रोज जायचो, त्यानंतर रोज चमचा, वाटी, ग्लास, ताट, म्हणजे ज्या ज्या गोष्टी लागतात बेसिक जेवण बनवण्यासाठी किंवा काय, तर त्या त्या एक एक गोष्टी रोज जाऊन घेऊन यायचो. आणि पैशांची तर मारामार होतीच. तर त्यावेळेला माझं ऑफिस होतं, पहिले माझं ऑफिस होतं विटीला, पण त्यानंतर माझं ऑफिस शिफ्ट झालं होतं नेमकं बेलापूरला. तर मला इथून म्हणजे कल्याणवरून ठाणा, त्यानंतर ठाण्यावरून सानपाडा, आणि त्यानंतर सानपाडावरून बेलापूर, अशा 3 ट्रेन चेंज करून मला प्रवास करायला लागायचा. तर मी माझी शरीरयष्टी पण तेव्हा खूपच कमजोर होती, आणि त्यात आणखीन हे जे घरचं सारखं म्हणजे टेन्शन असायचं कंटिन्युअसली, कोणाचं घरच्यांचं फोन नाही, बोलणं नाही, काही नाही, सगळ्यांचे राग, तर असं हे जे टेन्शन असायचं ना त्यामुळे अजूनच तब्येत खूप माझी खराब होत चालली होती. आणि मग ऑफिसला एवढ्या लांब जाऊन येऊन प्रवास करून खूप हालत व्हायची. त्यावेळेला आणखीन एक व्यक्ती होती ज्यांनी मला माझ्या आयुष्यात खूप मदत केली, ते म्हणजे माझ्या ऑफिसमधले जे सर होते माझे, अनिल बोराडे म्हणून, तर माझे मॅनेजर होते ते आमच्या डिपार्टमेंटचे, तर त्यांनी मला खूप मदत केली. कारण पगार दोघांचेही पुरायचे नाही, पगार एवढे नव्हतेच की भाडं देऊन किंवा बाकीचे खर्च मॅनेज करून आपण करू शकतो. पण आम्ही एक गोष्ट केली की आम्ही कधीच कर्ज केलं नाही, कोणाचं कर्ज काढून आपण असं लॅविशली जगतो आहे किंवा सगळ्या गोष्टी घेतो असं कधीच केलं नाही. हातात जेवढा पैसा असेल तेवढाच खर्च करायचा, एवढंच आमच्या डोक्यात होतं. तर त्यावेळी ते काय करायचे की अर्धा महिना झाला की आमचा पगार संपून जायचा, हातात पैसेच नसायचे, खायला प्यायला तर पैसे पाहिजे ना. तर मग ते आम्हाला 500 रुपये दे, 1000 रुपये दे, असं 2000 रुपये दे, मग महिन्यातला जेव्हा पगार होईल मग परत त्याच्यातून कट करून घ्यायचे. पण त्यावेळेला ती मदत मिळणं पण खूप मोठी गोष्ट होती. तर मग त्यावेळेला त्यांनी अशी आम्हाला मदत केली होती, त्यांचे पण मी खूप आयुष्यभर ऋणी राहीन. आत्तापर्यंत आणखी आत्ताही आमचे म्हणजे सगळ्यांचे जे पण आज ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांचे आत्तापर्यंत सगळ्यांसोबत संबंध खूप चांगले आहेत. आणि मी स्वामींकडे हीच प्रार्थना करते की खरंच सगळ्यांना चांगलं आयुष्य, आरोग्य आणि सगळ्या चांगल्या गोष्टी द्या ज्यांनी दुसऱ्यांना मदत केली आहेत. अशा वेळेला कसं असतं माणूस घाबरतं कधी कधी की आम्ही कसं ह्यांना मदत करू, ह्या अशा गोष्टी आहेत, कधी लिगली जाऊ शकतात किंवा काही होऊ शकतं. तर आपण तर आपल्यासाठी करत असतो, पण दुसरे जे आपल्यासाठी त्यावेळेला करतात ना ते खूपच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी तरी. तर आत्तापर्यंतचा हा भाग मी इथे क्लोज करते, आणि पुढच्या भागामध्ये मी स्टोरी पूर्ण एंड करणार आहे. तर आत्तापर्यंतचा भाग जो चालू आहे किंवा आत्तापर्यंतची जी गोष्ट झाली तर ते तुम्हाला कसं वाटतं आहे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटेन उद्याच्या भागात आणि स्टोरीला एंड करणार आहे. तर चला बाय, धन्यवाद, नमस्कार.